नवीन बांधकाम केलेल्या भिंतीवर पाणी मारत असताना तुटलेल्या विद्युत वायरचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल बेगमपुरा परिसरामध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित कैलास सोनवणे हा काल 10 वाजेच्या सुमारास बांधकाम करण्यात येत असलेल्या भिंतीवर पाणी मारत होता. इलेक्ट्रिक वायर तुटलेली असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. यावेळी या वायरला स्पर्श झाल्याने धक्का बसून तो बेशुद्ध झाला. या ठिकाणी असलेल्या शेळीलाही विजेचा धक्का लागला. या घटनेमध्ये अभिजित आणि एका शेळीचा मृत्यू झाला असून बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.